अवंती फॅशन या चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कर परफेक्ट कटोरी ब्लाऊज म्हणजे काय आणि कटोरी ब्लाऊजमध्ये तुमच्या साईजनुसार कटोरीची साईज ही किती असली पाहिजे आणि ह्या कटोरी ब्लाऊजमध्ये हा मध्ये पहा जो डिस्टन्स येतो तर त्यामुळे तुमच्या साईजमध्ये काही फरक पडतो का तर यासारखे अनेक जे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे आता कटोरी ब्लाऊजमध्ये पहा जी चेस्ट साईज आहे आपली आपण ती मेजरमेंट करून घेऊया अगोदर तर मुंड्यापासनं तर हुक पट्टीपर्यंत ही आपली हुकाची बाजू आहे तिथपर्यंत स्ट्रेच करून याप्रमाणे आपण माप घेतलं तर हे माप जे आहे हे मेजरमेंट जे आहे तर ते दहा इंच येत आहे तर दहा इंचानुसार इथे कटोरी जी आहे तर ती कटोरी कमीत कमी साडेपाच ते सहा इंचाची पाहिजे तर ही कटोरी आपली पाचलाही एक लाईन कमी याप्रमाणे कटोरी आहे तर माप घेताना लक्षात घ्यायचे ज्या बाजूने तुमची हुक असतात तर त्या हुकाची साईड तुम्ही चे, चे साईज घेणार आहात आणि त्याच बाजूची तुम्ही कटोरीचं माप घेणार आहात तर परफेक्ट कटोरी कशी आली पाहिजे आणि परफेक्ट कटोरी कशा प्रकारे बसते तर याविषयी तुम्हाला सांगते आता हे पहा हे परफेक्ट कटोरी ब्लाऊज आहे तर यावर पहा जे राऊंड जो आहे आपला जो ग्रीनवाला मार्क केलेला आहे तर तो या पद्धतीने तुमचं कटोरी ब्लाऊज फिटिंगला बसलं पाहिजे तेव्हा ती तुमची करेक्ट कटोरी पकडल्या जाते आणि जर तुमचं कटोरी ब्लाऊजचा शेप जो आहे राऊंड शेप तर तो या प्रकारे रेड प्रमाणे जर मार्क केलेला येत असेल पुढे जर येत असेल तर तुमचं कटोरी ब्लाउज हे व्यवस्थित बसत नाही तुमची कटोरी जर योग्य नसेल तर काय होतं तर पहा कटोरी जर कमी असेल साईजला तर गळ्याच्या साईडने तुमची चेस्ट जी आहे तर ती बाहेर पडते तर लक्षात घ्यायचं आहे अशा वेळेस तुमचं मेजरमेंट हे अगदी ॲक्युरेट आणि परफेक्ट असलं पाहिजे आणि कटोरी ही तुमच्या साईजनुसारही योग्य असली पाहिजे तर आता आपण ह्या ब्लाऊजचं पूर्णतः मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं तर ते तुम्हाला मी व्यवस्थितरित्या दाखवते तर कधीही ब्लाऊजची उंची घेताना ही बॅक साईडने उंची घेत जायची कारण ती स्ट्रेट साईड असते तर स्ट्रेट साईडला तुम्ही ज्यावेळेस उंची घेता त्यावेळेस तुमची उंची ही ॲक्युरेट आपल्याला मिळते तर शोल्डरपासनं तर घडीपर्यंत म्हणजे थोडक्यात टक्सवर आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे आणि ब्लाऊज हे थोडंसंच नॉर्मली स्ट्रेच करायचं आहे खूप अति प्रमाणात ओढायचं नाही आपल्याला अगदी नॉर्मली ओढायचं आहे तर ते साडेतेरा इंच ब्लाऊजची उंची भरते तर त्यानुसारच आपण मागच्या गळ्याची उंची पाहणार आहोत तर ती साधारणतः नऊ इंचाचा आपला मागचा गळा हा तयार आहे तर याचप्रमाणे आपण आता समोरची साईड जी आहे तर त्याचं माप घेऊया तर समोरचा गळा जो आहे म्हणजे पुढील गळा हा साधारणतः सव्वा सहा इंचाचा आहे असा राऊंड शेपमध्ये दोन्ही साईज एकसारख्या ठेवायच्या आणि अशाप्रमाणे या प्रकारे तुम्ही समोरच्या गायची उंची घेणार आहात तर ही उंची सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान आहे आता त्यानुसार शोल्डर पाहूया आपण तर शोल्डर हे अडीच इंचाचं आपलं शोल्डर इथे तयार आहे तर तयार शोल्डरमध्ये आपण ॲडिशनल अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर मोंढ्यापासनं तर ज्या बाजूने हुक्स असतात तर हुक्सच्या साईडपर्यंत स्ट्रेच करून आपल्याला या प्रकारे छातीगडीचं माप घ्यायचं आहे तर ही तुमची साईज आहे तर खूप स्ट्रेच करायचं नाही आहे अगदी नॉर्मली स्ट्रेच करायचं आहे आणि याप्रमाणे माप घ्यायचं आहे तर ते दहा इंच आहे आता दहाच्या छाती घडीसाठी कटोरी पहा आता इथे आपण ग मेजरमेंट केलं तर त्यानुसार पाचलाही एक लाईन कमी तर याप्रमाणे ही कटोरीची साईज भरते तर ही ॲक्क्यु आपली कटोरीची साईज जी आहे तर ती कमी आहे आता मोंडा किती घ्यायचा आहे आपल्याला तर तो छाती घडीनुसार आपल्याला ठरतो तर आता यांची दहाची जर घडी आहे तर यांना मुंडा हा सहाचा लागणार आहे आता आपण बाहीची उंची पाहणार आहोत जे स्लीवची उंची ही चार इंच आहे तर ही रेडी चार इंचाची आहे त्यानंतरून दंडघेर घेताना या प्रकारे पहा अगदी घडी व्यवस्थितरित्या ठेवायची आहे आणि दंडघेर घ्यायचा आहे तो दंडघेर सात इंचा आहे तर ही सर्व मापी जी आहेत तर ती एका पेपरवर व्यवस्थितरित्या लिहून घेत जायची आणि लिहून घेऊन नंतरून आपण याचं सगळं जे मापजं आहे तर ते पेपरवर टाकणार आहोत आणि ते कशा पद्धतीने टाकायचं तर तेही तुम्हाला मी अगदी व्यवस्थितरित्या सांगते आणि याच्यात कुठले चेंजेस करावे लागणार आहे तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगते आहे तर बंद बाजूने आपण पहिले ब्लाऊजची उंची घेणार आहोत बॅक साईड आणि फ्रंट साईड म्हणजे थोडक्यात समोरचा भाग आणि मागचा भाग दोन्ही भागाचा सोबतच आपण कटिंग करणार आहोत ब्लाऊजची उंची साडेतेरा अधिक एक इंच म्हणजे साडेचौदा ही ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण नेहमीप्रमाणे गळारुंदी जी आहे तर ती साईजनुसार अडीच इंचाची आपण गळारुंदी घेणार आहोत तर अडीच इंचानंतरून सुरुवातीला गळारुंदी घेऊन नंतरून आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत तर अडीच इंच गळारुंदी आणि शोल्डर हे अडीच प्लस अर्धा इंच म्हणजे तीन किंवा सव्वा तीन इंच या दरम्यान तुम्ही घेऊ शकता आता समोरच्या गळ्याचं गालास जे माप आहे तर ते टाकत आहोत तर समोरचा गळा त्यांचा साडेसहाचा होता तर आपण इथे साडेसहाच मार्क करणार आहोत म्हणजे शिवून हा गळा आपला सहाचा तयार मिळेल बऱ्याचदा गळा जास्त जर खाली आला तर परिणामी तुमचं ब्लाऊजचं शोल्डरही उतरतं म्हणून साडेसहाचा हा गळा ॲक्युरेट आहे तर समोरच्या गळ्याला आपण व्यवस्थित बॉक्स करून घेतला आहे आणि आता मुंड्याचं माप टाकत आहोत तर मुंडा हा इथेही आपण व्यवस्थितरित्या मेजरमेंट करून घ्यायचं म्हणजे आपली मुंड्याची जी लाईन आहे ती कुठेही क्रॉस जायला नको तर मुंडा हा आपण सहाचा घेणार आहोत सहा किंवा सव्वा सहाचाही तुम्ही घेऊ शकता तर मी सहाचा मुंडा घेतलेला आहे तर मुंड्याचं माप टाकले आता छातीघडी जी आहे तर ती दहाची आहे तर दहानुसार मुंडा सहा घेतला आहे आता दहाची जी छातीगडीचं माप जे आहे तर मुंडा ज्या ठिकाणी संपतो तर त्याच लाईनवर आपण छातीघडीचं माप टाकत आहोत याप्रमाणे गळ्याचा आणि मुंड्याचा काही एक संबंध नाही आहे तर दहाचं माप दहा प्लस दीड इंच मार्जिन एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे त्यानंतर जिथे उंची संपते त्या ठिकाणी तुमची ब्लाउजची पूर्ण उंची ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी तुमची कमरघडीचं माप येतं तर आता छातीघडी ही आपली दहा प्लस दीड इंच म्हणजे साडे अकरा तर खाली कमरघडी आपण अकरा इंचाची घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी माप सांगते आहे वर आपण दहा प्लस दीड इंच घेतलेलं आहे आणि खाली कमरघडी जी आहे तर ती मी डायरेक्ट अकरा इंचाची घेतलेली आहे कारण कमरघडीचं माप जे आहे तर त्यांचं नऊ इंच भरते नऊ प्लस दीड इंच म्हटलं तरी साडे दहा होतं तर अर्धा इंच मागे पाठीमागच्या बाजूला टक्स टाकावं लागतात म्हणून मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे अर्धा इंच आता जिथे कमरघडी आपली संपते त्या ठिकाणी आपण क्रॉसपट्टीचं माप टाकणार आहोत म्हणजे योगपट्टीचं ती अडीच इंच अडीच इंचाचं मार्क केलं आहे आणि हाही आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे या बॉक्सवर पहा या पद्धतीने आपण कर्व म देऊन घेणार आहोत कर्व खूप जागेवर द्यायचा नाही तर तो थोडासा पसरड द्यायचा साधारणतः कर्व देताना अर्धा इंच उंची घ्यायची आणि रुंदीला तो साधारणतः दोन इंचापर्यंत किंवा दीड इंचापर्यंत घेऊन हा कर्व अगदी पसरड आपल्याला असा कर्व द्यायचा आहे त्यानंतर समोरचा गळा जो आहे तर तो गळा आपल्याला राऊंड शेपमध्ये या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे कारण कटोरी ब्लाउजमध्ये गळा हा समोरनं राऊंड शेपमध्ये असला तर खूप छान दिसतो असा खोलगटगळा आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये मिळत नाही या ठिकाणी आपल्याला गोलगळा तयार मिळतो आता ज्यावेळेस मुंड्याचा आपण आकार देतो मुंड्याचा आकार देताना वरनं दोन इंचाचं मार्क केलं होतं मी आणि दोन इंचावरनं आणि दीड इंच मार्जिन तर ह्या दोन इंचा उ उथळ असा बशीसारखा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे याप्रमाणे आणि व्यवस्थित आहे आकार जो आहे तर दोन्ही आकार आपले एकसारखे पद्धतीने आले पाहिजे दोन्हींमध्ये पाऊन इंचचा डिस्टन्स येतो आणि हे दोन्ही एक आकार एकसारखे या पद्धतीने साधारणतः दोन इंचामध्ये हे आकार आपले बसतील खाली एक इंचचं मार्जिन आहे आणि दोन इंचामध्ये पाऊन इंचचं मार्जिन आहे तर याप्रमाणे आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत आता मुंड्याचा आकार देऊन झाल्याच्या नंतर आपण कटोरीचं माप टाकणार आहोत आता कटोरी कितीची घ्यायची त्यांची पाचची कटोरी तयार आहे तर आपल्याला या ठिकाणी कटोरी ही सहाची आपण घेणार आहोत क्रॉसपट्टीवर आपण सहा इंचा मार्क केलंय आणि शोल्डरच्या साईडने हे वरण सहा इंच घेतलेलं आहे आणि ही रेश वरचे सहा इंच आणि खालचे सहा इंच स्ट्रेट लाईनमध्ये जोडून घेणार आहोत ह्या रेषेमुळे तुमची कटोरीची साईज जी आहे, पौंट, पौंट जी 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 आहे सा तर ती अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आकार येतो आकार तुमचा कुठेही बिघडत नाही आपल्याला सहाचा जो पॉईंट पॉईंट केलेला आहे किंवा जे मार्किंग केलेलं आहे त्या आकाराच्या बाहेर आपल्याला आकार कुठेही जाऊ द्यायचा नाही आहे आता शोल्डरची जेवढी साईड आहे तेवढीच मी म्हणजे सहाचं जे आहे वरचं मार्किंग केलेलं तर तेच मार्किंग आपण खाली करून घेतले आता कटोरीचा आकार देताना मी वरनं पाच इंचाचा पॉईंट घेतलेला आहे हे पा या ठिकाणी वरनं पाच इंच आणि हा सहा इंचाचा जो पॉईंट आहे तर तो याप्रमाणे आपण जोडून घेणार आहोत तर तुमच्या लक्षात आलं असेल ही आपण जी सहा इंचाची जी लाईनिंग केलेली होती त्या रेषेमुळे आपला कटोरीचा आकार कुठेही बिघडत नाही आणि बाहेरही जात नाही आणि खूप मोठाही होत नाही कारण कटोरी आपण नंतरून पेपरवर वाढून घेत असतो आता ह्या पाच इंचाची कटोरीच्या साईजचा आणि वरण आपण पाच इंचाचा जो पॉईंट घेतला आहे त्याचा काही एक संबंध नाही आहे वरण आपण ज्यावेळेस कटोरी घेतो कटोरीची साईज काढतो तर त्यावेळेस साडेचार किंवा पाचचा आपण पॉईंट हा घेऊ शकतो आता कटोरीचा राऊंडमध्ये व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे हा दोन इंच डिस्टन्स साधारणतः आपला दोन इंचाचा आलेला आहे सव्वा दोन इंच हा डिस्टन्स आपला व्यवस्थित असा येतो तर मग प्रत्येक साईजनुसार हा डिस्टन्स कमी जास्त होत असतो की असं नाही आहे की ब्लाऊजचं साईज एकच आहे आणि प्रत्येकाचा डिस्टन्स तितका असेल असं काही नाही आहे तर दोन्हींचा डिस्टन्स हा कमी जास्त होऊ शकतो साईज चेंज झाली की कटोरीही चेंज होते आणि कटोरी चेंज झाली की परिणामी तो आकारही चेंज होतो तर लक्षात घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देतानाही मी वरण दोन इंचाचा पॉईंट करून घेतलेला होता आणि त्यानंतरून हा आकार आपण मुंड्याचा देऊन घेतलेला होता एक मागचा आणि एक पुढचा आणि गळ्याचाही आकार आपण व्यवस्थित दिलाय कटोरीचाही आकार आपला व्यवस्थित देऊन झालेला आहे तर तुम्ही माझे या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या अवंती फॅशन या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा मी सर्व साईजमध्ये आणि सर्व ब्लाऊजमध्ये सर्व प्रकार मी तुम्हाला व्यवस्थितरित्या कटिंगसहित आणि स्टिचिंगसहित दाखवलेले आहेत तुम्ही ते नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पाहून घ्या आणि आणखीनही अवंती फॅशन या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स आणि लाईक्स नक्की करा तुमचं एक लाईक आणि एक कमेंट्स आमचा प्रोत्साहन वाढवतं तर तुम्ही नक्की लाईक द्या व्हिडिओला आणि सबस्क्राईबही करा आपला जो कटोरीचा जो भाग होता तर तोही आता आपण व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहोत ब्लाऊज म्हणजेच थोडक्यात पेपर कटिंग कट कर्ट करताना एक्स्ट्रामध्ये कुठेही कट करायचं नाही एकसारख्या आकारामध्ये व्यवस्थित लाईन टू लाईन अगदी कट करून घेत जा तुम्ही आता मध्ये जो आपण ज्या ब्लाऊजमध्ये कटोरी वाढवल्यामुळे मध्ये जो गॅप येत होता आपला एक इंचाचा तर तो गॅपही या ठिकाणी आपला कमी होणार आहे समोरची साईड आपली व्यवस्थित कट करून झाली आहे एक बॅक साईड आणि एक फ्रंट साईड आता यानंतर आपण बाहीचं माप काढणार आहोत सर्वात अगोदर आपण बाहीची उंची पाहणार आहोत आता मी बंद बाजूने म्हणजे माझ्या उजव्या बाजूने मी बंद घडी घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण बाहीचं माप काढूया बाहीची उंची चार अधिक एक इंच म्हणजे पाच इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत त्यानंतरून आपण घडीचं माप टाकणार आहोत तर छाती घडी जी होती तर ती आपण मोजल्यानंतरून ती दहा इंचाची आलेली होती तर या ठिकाणी तेच दहा इंचाचं माप आपण बाईच्या घडीसाठी वापरणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाईची घडीचंही माप दाखवते आता खोली जी आहे तर ती अडीच इंचची आपण या ठिकाणी घेतलेली आहे ती रेग्युलरली आपण अडीच इंच घेतो त्यानंतरून दंडघेर जो आहे तर तो सात अधिक दीड इंच म्हणजे साडेआठ इंचाचा साधारणतः इथे दंडघेर हा आपल्याला घ्यायचा आहे आता घडीचंही माप झाले मोंढ्या मोंडाखोलीही टाकून झाली आणि दंड टाकून झालेला आहे आणि बंद बाजूने उंचीही टाकून झालेली आहे तर पहा आता ही खोली म्हणजे बऱ्याच जणांचा हेही लक्षात येत नाही की खोलीचा खालचा भाग जो असतो तर तो तुमचा मध्ये बगलेच्या साईडचा आतला जो पार्ट असतो तर ती ती साईज असते आता खोलीचं माप आणि उंची ही आपण जोडून घेणार आहोत आणि बरोबर दोन सेंटरला अगदी एक इंचाचं मार्किंग करून एक इंचाचं आपण बाहीसाठी आपण मासोळी आकार देणार आहोत म्हणजेच मोंढ्याचे आकार देणार आहोत तर एक आतली बाजू आणि एक मागची बाजू आणि एक पुढची बाजू तर लक्षात घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्याला मासोळीचा म्हणजेच बाहीचा आकार व्यवस्थितरित्या देऊन घ्यायचा आहे मोठा जो वरचा आकार जो असतो तर तो, तो, तो बॅक साईडला असतो आणि पुढचा जो आकार असतो जो छोटा असतो तर तो, 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 तो समोरच्या साईडने असतो आणि आकार कट करताना सगळ्यात अगोदर आपण वरची बाजू कट करायची आहे चुकूनही तुम्ही खालची बाजू कधीही कट करू नका सगळ्यात अगोदर आपण वरची बाजू कट करणार आहोत आणि नंतरून आतली साईड जी आहे तर ती कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण मासोळीचाही आकार व्यवस्थितरित्या कट करून घेतलेला आहे आता बाही आपली व्यवस्थितरित्या कट झालेली आहे आता यानंतरून आपण कटोरी कशा पद्धतीने वाढवायची तर तेही आपण पाहणार आहोत तर कटोरी वाढवताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कटोरीची साईज काढताना आपल्याला पेपर हा थोडासा एक्स्ट्रामध्ये घ्यायचा आहे खूप कमी घ्यायचा नाही आहे पेपर कटोरी वाढवताना आपण पेपरवर ही कटोरी सरळ ठेवून घेणार आहोत आणि कपड्यावर ज्यावेळेस आपण हे माप टाकतो तर त्यावेळेस आपण कटोरी ही क्रॉसमध्ये ठेवणार आहोत आता सरळ म्हणजे कशी तर पहा आपण हा जो पेपर घेतलेला आहे तर त्या पेपरवर आपण हिला चारही बाजूने मार्क करून घेणार आहोत मार्क केल्यानंतर तुमची कटोरी कितपत सरळ आहे ही तुमच्याही लक्षात येईल खालची जी साईज आहे पहा आपली तर ती साईज अगदी एकसारखी आहे आणि आपण जो खालचा स्ट्रेट लाईनमध्ये कट केलेला जो पेपर आहे तर त्याला समांतर अशा पद्धतीने आपण कटोरीचा खालचा आकार ठेवलेला आहे कटोरी चारही बाजूने माझी व्यवस्थित ड्रॉ करून झालेली आहे ड्रॉ केल्यानंतर आपण ती साईडला ठेवणार आहोत हे पहा दोन्ही आकार जे आहे खालचा जो साईज आहे आपली ती एकसारखी आहे म्हणजे कटोरीचा आपला आपला आकार जो आहे तर तो सरळ आलेला आहे तर आता या बाजूने पहा मी राऊंड साईड जे आहे तर तिनेही मी उजव्या बाजूने ठेवते आणि ह्या कॉर्नर ज्या ठिकाणी आपला कर्व होता त्या ठिकाणी मी दीड इंचाचं मार्जिन घेतलं आहे आणि राऊंडच्या साईडलाही आपलं साधारणतः दीड इंचाचं मी मार्जिन या ठिकाणी ठेवलेलं आहे आता कटोरी ही आपली सहा इंचाची होती तर सहा इंचाचा सेंटर पॉईंट म्हणजे तीन इंच या तीन इंचावर मी मार्क करून घेणार आहे आणि खाली साधारणतः एक इंच कटोरीची साईज जी आहे तर ती वाढून घेणार आहे कारण टकसाठी आपल्याला खाली एक इंच आणि राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दीड दीड इंचाचं आपण मार्जिन कप हे कटोरीवर वाढून घेणार आहोत तर हे जे आकार आहेत ते पहा दीड इंच खाली एक इंच आणि दीड इंच याप्रमाणे आपण कटोरी जी आहे तर ती वाढून घेतलेली आहे तर हे तीनही भाग जे आहेत तर ते आपण जोडून घेणार आहोत स्केलनी तीनही आकार व्यवस्थितरित्या जोडून झालेले आहेत आता राहतो तो आपला राऊंड तो राऊंड देताना एक लक्षात घ्यायचे या राऊंडचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे पाऊन इंचाचा खाली दीड इंच आहे आणि वर पाऊन इंचाचं आपण सेंटर पॉईंटवर मार्किंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो आकार जो आहे तो व्यवस्थितरित्या हळूहळू हळूहळू आपल्याला एकसारख्या पद्धतीने तो वाढून घ्यायचा आहे या पाऊन इंचावर मध्यावर आपण मार्क करतो आणि त्यानंतरून दीड इंचावर तर अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची कुठेही एक्स्ट्रा लाईन वाढवायची नाही आहे किंवा आकार तिचा कटोरीचा बिघडू द्यायचा नाही आहे व्यवस्थित्या दीड इंच पाऊन इंच नंतरून अर्धा इंच आणि नंतरून झिरो इंच अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढून घेतलेली आहे आता कटोरी पहा तुम्हाला अगदी सरळ दिसत असेल आणि आता ही कटोरी ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर टाकून ज्यावेळेस मार्क करून घेणार आहात तर ही कपड्यावर घेताना थोडीशी तिरपी ठेवत जायची किंवा क्रॉस कपड्यावर ही कटोरी काढत जायची कटोरी स्ट्रेचेबल असल्यानंतरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजही फिटिंगला नक्कीच खूप छान बसतं आणि फिटिंगही व्यवस्थित येते तर लक्षात घ्यायचं आहे कटोरी आपली व्यवस्थितरित्या काढून झालेली आहे पूर्ण माप जे आहे तर ते आपलं व्यवस्थित काढलेलं आहे आता कटोरी काढल्यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स किती द्यायचा तर तेही तुम्हाला मी सांगते कटोरीची उंची जी आहे तर ती अडीच इंच म्हणजे टक्सची जी उंची आहे तर ती अडीच इंच आणि जे दीड दीड इंच मार्जिन आपण साईडने एक्स्ट्रामध्ये वाढवलेलं होतं तेच दीड दीड इंच मार्जिन आपण टक्समध्ये टाकणार आहोत म्हणजे आपली कटोरी पुन्हा आपल्याला सहाची रेडी मिळेल तर याप्रमाणे माप काढलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पाह व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा